त्यांनी राज्याची फसवणूक केली, राज्यपालांची फसवणूक केली, राज्य शासनाची फसवणूक केली हो। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना दणका, राज्यपालाने दिले पदावरून दूर होण्याचे आदेश। वेळुकरांनी राज्याची फसवणूक केली, माजी प्रकर कुलगुरू एडी सावंत यांचा आरोप। शिवसेनेचं लक्ष आता 2019, संपर्क प्रमुख पदी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी। मनोहर जोशी, दिवाकर रावते, नीलम गोऱ्हे, विनायक रावतेंसारख्या जुन्या नेत्यांना डच्चू। गोविंद पानसरेंवर हल्ला करणाऱ्यांचं स्केच काढण्याचं काम सुरू, सूत्रांची माहिती। चौकशीबाबत पाळली जाते प्रचंड गुप्तता। जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत 16% जागा या महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही राखीव ठेवल्या, त्या आम्ही भरणारच नाही। शिवनेरीवरच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलं आश्वासन, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत 16% जागा राखीव ठेवणार। शेतकरी उपाशी आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, हा सरकार भांडवलदारी लोकांना कुठेतरी त्यांनी आता थांबलं पाहिजे, त्यांच्याकडून वेळ काढून आता शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे। नव्या वर्षात शेतकरी आत्महत्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ, 200 वर संख्या असल्याचा अंदाज, विरोधकांनी सरकारला सुनावले खडे बोल। नाईट लाईफच्या प्रस्तावाचा अभ्यास न करता केला जातोय विरोध, प्रस्तावात वडापाव विक्रेत्यांचाही केलाय विचार, आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट। स्वाईन फ्लू सारखे जे फुफ्फुसाचे आजार असतात हृदयाचे, आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त उद्यानं बनवत आहोत, आणि म्हणून झाडं लावा आणि आहेत ती वाचवा, हे आमचं धोरण राहणार आहे। मुंबईतल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात महापौरांनी तोडले अकलेचे तारे, स्वाईन फ्लू हा फुफ्फुस आणि हृदयाचा आजार, स्वाईन फ्लूशी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावण्याचं आश्वासन। अहमदनगर मध्ये रंगतोय महिला कुस्तीचा फड, 300 महिला कुस्तीपटू आखाड्यात। आणि राज्यासह देशभरात जाणत्या राजाला मानाचा मुजरा, शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी पासून ते आग्र्यापर्यंत शिवप्रेमींनी दिली मानवंदना।